नमस्कार. जसे आपण सर्वजण मला ओळखता, मी ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि न्यूमरोलॉजर सुद्धा आहे आणि वास्तुतज्ञ आहे. गेले काही दिवस झाले आपल्या चॅनलवरती मी वास्तूनुसार आपल्या सर्वांना काही रेमेडी सांगत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्व दिशेची एंट्री जर असेल ऑफिस घराची, तर आपण काय उपाय करायला पाहिजे याविषयी सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये जर वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला तुमचा दरवाजा असेल, जसं बाहेर ना पश्चिम दिशा तुमची मेन एंट्री पश्चिम दिशेला असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, काही पण तुमचं शॉप, तर तुम्ही काय करायला पाहिजे याविषयी सांगणार आहे. बघा, पश्चिम दिशा लक्ष्मी माता सागरामधनं पश्चिम दिशेमधनं निघाली होती आणि लक्ष्मी माता आपल्या सगळ्यांना माहितीये की सुख समृद्धी पैसा सगळं काही तीच तर आपल्याला देते ना. मग आपल्या घराच्या पश्चिम दिशेच्या दरवाजावरती बाहेरनं तुम्ही 4 पेटलचं लोटस सुद्धा लावू शकता. लोटस कसं लावावं याविषयी मी 2-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि हे लोटस कशा प्रकारचं असायला पाहिजे खूप ताई दादांनी माझ्याकडनं ऑर्डर केलेलं आहे. तर दुसरी गोष्ट, पश्चिम दिशा ही आपल्या माइंडला शांतता देते कारण इथे चांदी हा पेटल येतो. मग आपल्याला काय करायचं आहे, बाहेरनं तुम्ही चांदीचं छोटस स्वस्तिक सुद्धा लावू शकता. आता आपल्याला तेवढं शक्य नाही की ताई नाही आहे, खूप महाग पडेल, तुम्ही लाल कलरचं कुंकू घेऊन पश्चिम दिशेच्या भिंती म्हणजे तुमच्या दरवाजावरती बाहेरनं इथे छोटस स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला. दर पौर्णिमेला काढा, महिन्याच्या दर शुक्रवारी काढा, असं तुम्हाला हे उपाय करायचे आहे. आणि होत असेल तर छोटस लक्ष्मी मातेचे फोटो इझिली मार्केटला मिळतात. लक्ष्मी माता कमळावरती बसलेली, गुलाबी कलरचं कमळ पूर्ण आणि त्याच्यावरती लक्ष्मी माता लाल वस्त्रावर बसलेली, अशा प्रकारचा फोटो तुम्ही बाहेरनं लावू शकता. सुख समृद्धी तर तुमच्या घरामध्ये येईल पण पैसा सुद्धा टिकताना दिसेल. पश्चिम दिशा वास्तूनुसार काय करते, आपल्याकडे पैसा प्रॉफिट आणि आपला बँक बॅलन्स आपल्याला दाखवते. मग आपल्याकडे पैसा तर खूप येतो पण आपण म्हणतो ना काही उरतच नाही, शून्य असतं, कधी आमच्याकडे प्रॉपर्टी पण तयार झालेली नाही. किती लोकांचं बघतो ना की बॅकअपमध्ये खूप सारी प्रॉपर्टी असते पण आपल्याकडे नाही. मग आपल्या घराची वेस्ट दिशा ही आपल्याला सांगत असते. म्हणून आजच आपल्या दरवाजावरती एक लोटस तुम्ही लावू शकता, यातच स्वस्ती, या ते पण नसेल जमत, सरळ सरळ छोटासा लक्ष्मी मातेचा फोटो बाहेरनं लावा. या प्रकारे छोट्या छोट्या रेमेडी केल्यामुळे पण वास्तुदोष दूर होतो पण प्लस आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांचे तशी तर शांतता असायला पाहिजे. वास्तुदोष कधी दूर होतो, जर आपल्याच घरात वादविवाद असेल तर वास्तू करून काही फायदाच नाही. म्हणून काही गोष्टी आपल्यावर सुद्धा डिपेंड असतात.